अधिक मास महात्म्य कथासार अध्याय एकोणीसावा द्वादशी तिथीचे महात्म्य। विष्णू लक्ष्मीला द्वादशी पर्वाचा महिमा सांगू लागले। द्वादशी तिथीचे व्रत करणाऱ्यास अविनाशी पद प्राप्त होते। गंगा स्नानादी जी पुण्यकृत्य आहेत त्याच्यापेक्षा द्वादशीला स्नान दान जप होम आदी कर्मे केल्यास कितीतरी पट पुण्य मिळते। एकादशीस उपवास करावा, द्वादशीस आवळीच्या झाडाच्या मुळाशी पिंड अर्पण करावे, त्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते। हरिदिन म्हणजे द्वादशी। जसा तो एकादशीच्या उपवासाने प्रसन्न होतो, तसेच द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणास आदरपूर्वक सुग्रासनाचे भोजन देणे, दक्षिणा देणे, उत्तम वस्त्र देणे या गोष्टी महापुण्यप्रद आहेत। द्वादशीस पितृतर्पण करण्यानेही पितर फार प्रसन्न होतात। द्वादशीस शेतीकर्मे करू नयेत, वाहनात बसू नये, म्हणजे मरणोत्तर स्वर्गसुख मिळते। जे लोक या दिवशी योग्य व्यक्तीस भूमिदान देतात ते दीर्घकाळ वैकुंठात राहतात। वस्त्रदान देणारे चंद्रलोकात दीर्घकाळ वस्ती करतात। जो कपिला गायीचे दान देतो त्याचे अनेक पितर उद्धारून जातात। विद्यादान करणारा स्वर्गात राहतो, त्याला पृथ्वीवर पुनर्जन्म नाही। द्वादशीच्या पुण्यकर्माची ही महती लक्षात घे आणि अधिक मासातील द्वादशीला जर अशी पुण्यकर्मे केली तर एवढे पुण्य लाभेल याचा विचार कर। धन वस्त्रे पादुका यांचे दान या दिवशी करावे। रेशमाचे, कापसाचे, लोकरीचे तसेच तागाचे यापैकी जे योग्य वाटेल ते वस्त्र, धोतर, उपरणे इत्यादी गरजू सज्जनास दान द्यावे। म्हशीचे किंवा गायीचे तूप अधिक मासातील द्वादशीला ब्राह्मणास जो दान देईल, विशेषतः सकाळी जो दान देईल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन। अन्य कितीही दाने दिली तरी ती घृतदानाच्या बरोबरची नाहीत। एक कास्यपात्र घ्यावे, त्यात घृत घालावे, त्यात माझी सुवर्ण प्रतिमा ठेवावी, विप्राची व त्या पात्राची पूजा करावी व त्याला ते दान द्यावेत। अधिक मास हा या दानासाठी उत्तम आहे। तसेच या दिवशी सत्याने व सुचिरभूतपणे दान करावे। तसेच द्वादशीला ब्राह्मणाला उत्तम भोजन द्यावे। अन्नदान म्हणजेच प्राणदान होय। द्वादशीस स्नान जप तप होम यांनी मिळणारे पुण्य हे अक्षय संचित होत असते। कुबेर यम इंद्र यांना आपापले अधिकार प्राप्त होण्यामागे त्यांनी केलेल्या द्वादश व्रताचा मोठा वाटा आहे। अधिक मासातील सर्व तिथी पुण्यप्रद असल्या तरी द्वादशी ही मला सर्वात प्रिय असलेली तिथी आहे। द्वादशीस काय किंवा इतर तिथीस काय दान देणे हे सपात्र व्यक्तीलाच द्यावे। पापी, दारुडा, जुगारी, घाणेरडा, शिवीगाळ करणारा, खुनी, चोर, व्याभिचारी, अनाभ्यासी, नास्तिक, कुकर्मी अशा लोकांना दान दिल्यास अत्यंत पाप लागेल। तसेच मानवाची मोक्षमार्गावर प्रगती ही सदाचाराने होत असते, म्हणून सदाचारणी लोकांचे जीवन सुखकर व्हावे हेच इष्ट होय। द्वादशीस माझी कृष्णरूपामध्ये पूजा करणे म्हणजे उत्तम फल प्राप्त करून देणारे सत्कर्म होय। तसेच या महात्म्याचे वाचन आणि श्रवण निसंशय आणि विकल्परहित मनाने करावे, तेही मोठे हितकारक आहे। विष्णूने असे अधिक मासातील व इतर मासातील द्वादशी पर्वाचे महात्म्य लक्ष्मीला सांगितले। वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला हे सर्व सांगत होते। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय एकोणीसावा समाप्त। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय विसावा अपुपदान स्मितविलासिनी दुर्वास व तपस्विनी यांची कथा। श्री गणेशाय नमः। लक्ष्मीला अधिक मासाचे महात्म्य आणखी ऐकण्याची उत्कंठा होती, म्हणून विष्णू तिला सांगू लागले। मी सांगितलेल्या पर्वणीच्या दिवशी विशेषतः द्वादशीस अधिक मासामध्ये अनारसे याचे दान खास महत्त्वाचे आहे। तुपात तळलेले गोड तेही 33 अनारसे मोठ्या कांस्यपात्रामध्ये ठेवून त्याला झाकण लावावे, त्यावर वस्त्र घालावे, गंधादी उपचाराने त्या भांड्याची पूजा करावी, सदाचारणी ब्राह्मणाला आमंत्रण करून त्याचे पूजन करावे, दक्षिणा विडा आदी अर्पण करावे, पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी व ते अपूप पात्र त्या ब्राह्मणाला दान द्यावे। असे अनारशाचे वान विष्णुरूप समजून आपल्या जावयाला देण्याचे महापुण्य आहे। अधिक मासामध्ये रोज गायीची, ब्राह्मणाची, तुळशीची श्रीकृष्ण रूपामध्ये माझी पूजा करावी। त्या पुण्याची ख्याती अवर्णनीय आहे। अशा पुण्याने सर्व प्राण्यांचा, देव, यक्ष, गंधर्व, मानव यांचा उद्धार होतो। या विषयामध्ये एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक। इंद्रलोकामध्ये स्मितविलासिनी नावाची अप्सरा होती। ती कुबेराची आवडती होती।
तिच्या मैत्रिणींबरोबर ती भूलोकात फिरण्यासाठी उतरली। ती कुरुक्षेत्रात गेली। मैत्रिणींसह ती तेथे पुष्कळ काळ राहिली। तिने एकदा सुगंधी फुलाची एक माळ गुंफली। तिला त्या सुगंधाने मदन बाधा झाली। कोणीतरी योग्य माणसाच्या गळ्यात ती माळ घालावी व त्याच्यासह विवाह करावा असे तिच्या मनात आले। पण त्यावेळी कोणी तरुण मनुष्य तिला आढळला नाही। तिने आपली अवस्था ही सख्यांना सांगितली। तेवढ्यात तिला दुर्वास ऋषी दिसले। सख्या तर त्यांना पाहून भिवून पळाल्या, पण तिने धिटाईने पुढे जाऊन दुर्वासांच्या गळ्यात ती माळ घातली। दुर्वास चटकन संतापले व त्यांनी तिला शाप दिला, तू एखाद्या पिशाचिनीप्रमाणे मला अचानक स्पर्श केलास, जा पिशाचिनी हो। हा शाप ऐकताच त्या अप्सरीची फारच निराशा झाली। तिला फार भय वाटले। तिने नाना प्रकारे गयावया केली, दुर्वासांची क्षमा मागितली। त्यावेळी आपण एवढ्याशा अपराधाबद्दल हिला फार भयंकर शाप दिला असे वाटून दुर्वासांनी तिला उपशाप दिला। ते तिला म्हणाले, कन्याकुमारी या ठिकाणी दोन सागर मिळतात। त्या भारताच्या दक्षिण तीरी एक तपस्विनी जी हजारो वर्षे तप करीत आहे ती येईल। तिने जर दया येऊन तुला तिचे अधिक मास व्रताचे पुण्य प्रदान केले तर तू पुन्हा पूर्ववत अप्सरा होशील, असा उपशाप देऊन दुर्वास पुढे निघून गेले। त्यांनी ती गळ्यातली माळा फेकून दिली होती। ती अप्सरा दुसऱ्या क्षणी पिशाचिनी झाली। तिच्या सख्या स्वर्गात पळून गेल्या। ती शापित अप्सरा पिशाचिनी होऊन भटकू लागली। दुर्वास म्हणाले होते, तू भुकेमुळे व्याकुळ होऊन त्या स्त्रीला भक्षण करण्यास धावत जाशील, पण तू तिला न मारता शरण जा। आणि तसेच झाले। पुष्कळ काळ निघून गेला। जो प्राणी मिळेल त्याला ती खाई। पण एक वेळ अशी आली की ती भटकत भटकत भुकेने तरफडत दक्षिण दिशेस गेली। तिला समुद्र तीरावरच्या प्रदेशात एक तपस्विनी दिसली। तक्षणी त्या स्त्रीला खावे म्हणून ती तिच्याकडे धावली। पण तिचे दर्शन घडताच तिचे मन पालटले। ती तपस्विनीजवळ येऊन पाया पडली आणि आपली दुर्दैवी कहाणी तिने निवेदन केली। त्या तापसीला तिची दया आली। तिने स्मित विलासिनीला आपण केलेल्या अधिक मासाच्या व्रतापैकी एका व्रताचे पुण्य दिले। त्याचा प्रभाव असा पडला की ती पिशाचिनीतून मुक्त होऊन पुनश्च अप्सरा झाली व स्वर्गात गेली। असे सांगून विष्णू म्हणाले, अधिक मासाच्या व्रताचे पुण्य केवढे असते ते समजून आलेच ना। त्याचे वर्णन ब्रह्मा शेष शंकर कोणतेही देव किंवा मीही पूर्णपणे सांगू शकत नाही। पर्वतामध्ये जसा मेरू, ताऱ्यामध्ये सूर्य, पक्षामध्ये गरुड, ग्रहामध्ये चंद्र, मनुष्यामध्ये ब्राह्मण, पशुमध्ये गाय, वृक्षामध्ये पिंपळ, नद्यामध्ये गंगा जशी श्रेष्ठ आहे तसा सर्व महिन्यामध्ये अधिक मास श्रेष्ठ आहे। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 20 समाप्त। श्री कृष्ण चरणार्विंदार्पणमस्तु।